विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जिल्हा परिषद भरतीच्या वेळापत्रकाची वाट पाहून आहात परंतु सरकारमार्फत वेळापत्रक जे आहे ते जाहीर केलं जात नाही आपल्याला माहिती असेल एम पी एस सीची मुख्य परीक्षा त्याचबरोबर शासनाचा नवीन जी आर एन होता त्यामुळे हे वेळापत्रक रद्द करण्यात आलेलं होतं आता विद्यार्थी मित्रांनो आज तीस तारखेला एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो आपण सकाळी बघितलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता जिल्हा परिषद भरतीमधील आरोग्य विभागाची जी पदभरती तुमची केली जाणार आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के पदभरती अजूनही केली जाणार आहे त्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो त्या जी आरमधनं आपल्याला माहिती भेटलेली आहे तर आता विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे हे वेळापत्रक जे आहे ते लवकर प्रसिद्ध होईल का तर हो विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी चांगली आणि पॉझिटिव्ह बातमी असणार आहे आता लवकरात लवकर वेळापत्रक प्रसिद्ध होण्यासाठी मदत होईल कारण की विद्यार्थी मित्रांनो हा जी आर जर तुम्ही बघितला तर या जी आर मध्ये विद्यार्थी मित्रांनो हा तीन नंबरचा पॉईंट जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये शंभर टक्के पदभरती करण्यासाठी पुढे मुभा देण्यात आलेली आहे आणि हा जी आर विद्यार्थी मित्रांनो बारा तारखेलाच मागच्या जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो दोन तीन महिन्यापूर्वी बारा चारला प्रसिद्ध करण्यात आलेला होता तर त्याच्यामध्ये त्यांना आता सुधारित म्हणजे याच्यामध्ये बदल करण्याची का गरज पडली तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरतीची आरोग्य विभागाची जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे यांना सुधारणा करण्याची गरज पडलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी धडधडीत सांगितलं की कोविड कोनच्या काळामध्ये ज्या पदांना शंभर टक्के पदभरमधून चार मेच्या जी आर मधून निर्बंध जो टाकलेले होते वित्त विभागाने त्याच्यामधून सूट दिलेली होती तर त्या विभागांना पुढेही आता शंभर टक्के पदभरती करण्यासाठी मुभा देण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये जी पद भरण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मुभा दिलेली होती मुख्य सचिव असतील वित्त विभागाचे त्यांनी तर त्याच्यामध्ये आरोग्य विभाग जिल्हा परिषद भरती आरोग्य विभाग पोलीस भरती यांचा समावेश होता हे तर तुम्हाला माहिती आहे तर चार मेच्या जी आर मधून अजूनही विद्यार्थी मित्रांनो सूट आहे तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हा पॉईंट जो होता जो जी आर हा सामान्य प्रशासन विभागाचा असेल किंवा वित्त विभागाचा असेल ज्याच्यामधून विद्यार्थी पन्नास टक्के पदभरती करायची की शंभर टक्के पदभरती करायची हा प्रश्न त्याच्यासाठी जीआर मध्ये विद्यार्थी मित्रांनो तशी तरतूद नव्हती हो फक्त एवढे हे दोनच पॉईंट त्याच्यामध्ये काय होते त्यांची तरतूद होती तर याची तरतूद त्यांनी केलेली आहे त्याच्यामुळे आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषदेना पूर्णपणे आरोग्य विभागाची जी पदभरती आहे झेडपी ती विद्यार्थी मित्रांनो नव्याने घेण्यासाठी नवीन त्याचं वेळापत्रक तयार करण्यासाठी हा मुद्दा त्यांचा क्लिअर झालेला आहे शंभर टक्के त्याच्या जागा भरण्यासाठीचा तर विद्यार्थी लवकरात लवकर याच्यामुळं काय होईल तुमचं वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध होईल त्याची कार्यवाही आता ते चालू करतील आता सामान्य प्रशासन विभागाचा आपण म्हणतोय की त्यांनी पॉईंट जो टाकलेला होता की नवीन तो जी आर प्रसिद्ध करणारा आहेत तर त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांनी अगोदर सांगितलेले की कंपनी निवडीचा प्रश्न होता त्याच्यामध्ये आयबीपीएस टी सी एस यापैकी कुठली एक कंपनी ते निवडू शकतात तर त्याच्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो जी मंत्रिमंडळामध्ये ही बैठक झालेली आहे की उच्चस्तरीय कंपन्या निवडीसाठी विद्यार्थी मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे तर त्यांचा सामान्य प्रशासन विभागाचा जी आर जरी नाही आला विद्यार्थी तरीही झेडपीचा जी आर तुमचा नवीन वेळापत्रकाचा लवकरात लवकर आता प्रसिद्ध केला जाईल त्यासाठी विद्यार्थी जास्तीत जास्त जे जास्त ग्रामविकास विभाग त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त कॉल करा मीही करत आहे जेणेकरून विद्यार्थ्यांनो आपलं वेळापत्रक जे आहे ती लवकर प्रसिद्ध होईल आणि विद्यार्थी जास्तीत जास्त जेवढे पण विद्यार्थी मित्रांनो ट्विटर अकाउंट असतील म मुख्यमंत्री असतील किंवा ग्रामविकास मंत्री असतील त्यांनाही विद्यार्थी मित्रांनो ट्विट करा जेणेकरून सर्वांना विद्यार्थी मित्रांनो याची झेडपीची परीक्षा जी आहे ते घेण्यासाठी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यासाठी मदत होईल तर ही एक माहिती महत्त्वाची होती विद्यार्थी मित्रांनो पॉझिटिव्हली आता तुमचं जो आहे विद्यार्थी मित्रांनो झेडपीचं नवीन वेळापत्रक आरोग्य विभागाचं ते प्रसिद्ध होईल तुमच्यासाठी माहिती पोहोचवायची होती आणि विद्यार्थी मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदमध्ये रिक्त जागा आहेत जसं की विद्यार्थी मित्रांनो ही परभणी जिल्हा परिषद ची माहिती आहे प्रसिद्ध झालेली पेपरमध्ये ते, तेथील जे विद्यार्थी मित्रांनो उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ते सांगत आहेत की प्रत्येक जिल्हा परिषद जे आहे विद्यार्थी मित्रांनो दर महिन्याला शासनाकडे अहवाल पाठवत आहे रिक्त पदांचा भरती करा म्हणून तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदांमार्फतही विद्यार्थी मित्रांनो ही भरती करण्यासाठी या ठिकाणी काय होत आहे मदत होतीये त्यांच्यामार्फतही प्रयत्न चालू आहेत मात्र विद्यार्थी मित्रांनो वर्णन मंत्रालयामधनं आता लवकरात लवकर फक्त नवीन वेळापत्रक प्रसिद्ध होणं गरजेचं आहे तर हे सर्वच पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो पाठवत आहेत जसं की परभणी जिल्हा परिषदची माहिती आलेली आहे याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग नाही आहे तर बाकी ही विभागांची माहिती पाठवली जाते रिक्त पदक किती आहेत त्यासाठी भरती करण्यासाठीची तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या तारखेचं एक खूप महत्त्वाचं तुमच्यासाठी अपडेट होतं त्या जी आर आता विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्य विभागाची झेडपीची पदभरती लवकरात लवकर मार्गी लागेल त्याचबरोबर गटक आणि बद्दल ही विद्यार्थी मित्रांनो क्लिअर झालेला आहे त्यांची तर ऑलरेडी जाहिरातीची प्रोसेस सुरूच आहे आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलीही आहे की येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये कंपनी निवडीची प्रोसेस ते पूर्ण करणार आहेत तर ही तुमच्यासाठी चांगली आणि पॉझिटिव्ह बातमी होती विद्यार्थी अजून काय अपडेट आलं किंवा विद्यार्थी मित्रांनो माझ्यातर्फेही जिल्हा परिषदांमध्ये कॉल करून किंवा ग्रामविकास विभागामध्ये कॉल करून अजून काय अपडेट आलं तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद